या या छुपे दोस्तन या प्लीज कम बसा। हाँ तो साहेब आपलं लग्न ठरलं अभिनंदन। थँक्स पण तुम्हाला आम्हाला कशी कळली बातमी? सोपं आहे, पेपर मध्ये बातमी होती, छोटीशी होती, आम्हाला काय झाली साहेब? आता तुमची सेवा करायची संधी द्या आम्हाला, बघा तुमची शादी कशी धूमधाम मध्ये करतो ते। नाही पण मला माझं लग्न फार साधेपणाने करायची इच्छा। का साधेपणाने का? अच्छा 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 अच्छा, म्हणजे भरपूर खर्च केला तर दुसऱ्या दिवशी खंडणीचे फोन येणार म्हणून। गुरुराज इतरांना फोन करणार आहे ना, कोण फोन करणार सांगा ना। साहेब काय माहिती का की लग्न हा स्त्री पुरुषांच्या आयुष्यातली एक खासगी बाब आहे असं मला वाटतं, आणि मला या बाबीत इतरांना त्यांचं फार प्रदर्शन करणं हे पटत नाही। मान्य आहे पण साधेपणानं म्हणजे काय हो, मान्य आहे की हिऱ्याच्या व्यापारासारखं नाही आहे पण रजिस्टर मॅरेज सुद्धा नको। म्हणजे काय माहितीये का, मी तुमच्या लग्नामध्ये अख्खं मंत्रिमंडळ बोलवणार आहे। काय साहेब काय म्हणताय काय, खरं विचार काय तुमचा? अवाशीच मोके असतात, ओळखी वाढून घ्यायचे, समजून घ्या गुरुराज। अहो या मंत्रिमंडळ बोलवण्यामध्ये माझा फार मोठा स्वार्थ आहे। पण मला असं आहे, खरोखरच माझं लग्न अतिशय लोकी व्हावं असं वाटतं आणि माझी इच्छा कृपया तुम्ही। ओके 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 गुरुराज, अशा लग्नाच्या शुभ प्रसंगी तुमचा मूड घालू देऊ नका। डन, लग्न आपण साध्या पद्धतीने करू, नंतर आपण एखाद्या 5-स्टार हॉटेल मध्ये जंगी पार्टी करू, पेपर मध्ये छापून येणार नाही, माझी रिस्पॉन्सिबिलिटी। ओके हे बघा, आता मी तुमचं मन राखलंय ना, आता तुम्ही पण माझं मन राखा। हा अभिनंदन पुन्हा एकदा, चला कम ऑन कम ऑन कम ऑन। काहीतरी खाऊन जा ना। आई खरं सांगू, हे प्रोजेक्ट चालू झाल्यापासून माझी भूकच मेली आहे। जाऊ दे तिला आई। अगं आता तिला अडवायला ती काही केतकी इनामदार नाही राहिली आहे, केतकी मराठी होणार आहे ती। काय बरोबर बोलतोय ना? अरे केतकी मराठी म्हटल्यावर आज ती लाजली नाही। लाजायचंय का त्याच्यात? गुरुराज मराठींशी माझं लग्न होणार हा माझा निर्णय पक्का आहे, आणि मम्मी पप्पांना विचारलं ही फॉर्मॅलिटी आहे। इतकी माणसं पैशाच्या मागे धावायला लागले ना की ती यंत्र होतात, मग त्यांना फक्त पैसाच दिसतो हां, आणि मग ते फक्त पैसाच खातात, पैसाच पितात, पैशाच्या राशीवरती लोळतात, आणि मग एक दिवस काय होतं माहिती का, हा जो पैसा आहे ना तोच त्यांना खातो, आणि ही अशी माणसं पैशाच्या राशीखाली गाडली जातात। कोल्ह्याला द्राक्ष आंबटच, स्वतःला पैसे कमावता येत नाहीत ना, म्हणून हेवा वाटतोय। आणि वर संन्यासाचा आवडतोस संजू, तुला पैशाचा इतका तितकारा वाटतोय ना, मग तू मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी निर्मात्यांचे उंबरठे कशासाठी झिजवतोस रे? हा केतकी सॉरी म्हण त्याला। हा ठीक आहे, आता तू पैसा कमवत नसेल पण यापुढे तो पैसा कमवणार नाही असं थोडेच आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, पैशावरून कुणाला कधीही हिणवू नये, आणि त्यातून तो तुझा भाऊ आहे। बोलू दे आई, तिला बोलू दे। आज मला माझी लायकी कळली, जोपर्यंत मी पैसा कमवत नाही ना तोपर्यंत माझ्या मतांना काहीच किंमत असणार नाही, आणि मग मी बोलण्याला काही अर्थच असणार नाही। थँक्यू केतकी, मी नालायक आहे हे तू आज सिद्ध केलंस, थँक्यू। संजू अरे पुरुषासारखा पुरुष असून तू रडतोय हा, आणि तू गा, तू का अशी शांत, तुझं काहीच काय दगडाच आहे? संजू आय एम सॉरी। अरे पप्पांच्या या प्रोजेक्ट मध्ये मी इतकी गुंग होते की मी तुझं मन दुखावलं हे माझ्या लक्षातच नाही आलं रे, सॉरी। ठीक आहे, आणि मी तुझ्यावर रागावले ना, ते मी पैशाच्या मागे धावते असं तू म्हणालास ना म्हणून। ह्या प्रोजेक्टमुळे कितीतरी लोकांचं नुकसान होणार आहे याचीही शक्यता आहे, आणि आपल्या पप्पांचं नकळत का होईना याच्यामध्ये नाव गुंतलेलं आहे रे। म्हणून ही योजना यशस्वी व्हावी म्हणून मी जीवाच्या आकांतरी धडपडते। प्लीज तू माझी मनस्थिती समजून घे ना, प्लीज। I'm sorry.
संजू आम्ही असताना ही दोघं अशी वागते आमच्यानंतर काय होणार आहे देवच जाणे. अच्छा तू बोलला का त्याला तसं मग काय म्हणाला. हो बरं बरं मी 5 मिनिटांत फोन करतो. ओके चल बाबा ये बस कला कला मी विचार करत होतो की तुला एका मस्त सिनेमाला संध्याकाळी घेऊन जायचं. इतकी सुंदर थीम आहे ना त्याची. नवऱ्याला म्हातारपणे लक्षात येतं की आयुष्यात आपल्या बायकोवर प्रेम करायचं राहूनच गेलं. नाही माझ्या आयुष्यात असं होऊ नये म्हणून मी ठरवलंय की मी कितीही बिझी असलो तरी तुझ्यासाठी वेळ काढणारच. मॅडम तुमच्याशी बोलतोय कुठल्या विचारत आहात. हो आपल्या ताईचा मुलगा आहे ना चिनू. काय झालं त्याचं. त्याला परवा कोणीतरी पळवायचा प्रयत्न केला. हो काय रे मूर्ख माणस त्यांना एवढं सुद्धा लक्षात येत नाही कोणाच्या मुलाला पळवावं ते. ठीक आहे तुझ्या बहिणीच्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही याची मी काळजी घेते. ओके म्हणजे ती मुलं पळवणारी टोळी त्याच्या मागे तुम्ही आहात. काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस. असं करू नका. हो त्या निष्पाप पोरांच्या जीवाशी खेळू नका तुम्ही प्लीज. काय बोलतेस तू. हा तुला काय वाटतं मी कोण आहे. बोल ना कला मी कोण आहे. मी कुणी आहे का उलट्या काढायचं आहे. काहीतरी बडबडते. हॅलो आता पेपर पाहिलास का. हो ती पूर्वी हात धुवून पाठी लागली आहे. बंदोबस्त होत नसेल तर काटा काढा कळलं ना. हो 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 तुम्ही काळजी करू नका. मी घर हो 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 मी घरातच आहे. या घरात माझ्यामुळे आहेस. मी हात दिला म्हणून नाहीतर एक फालतू टपोरी म्हणून जगला असतास. त्या पोरीच्या बातम्या बंद झाल्या पाहिजेत नाहीतर तिचा आवाज. ठीक आहे ठीक आहे. हो मी करतो ते. बिझनेसच्या कामाबद्दल. तुझा तू बस मी आलो. जा ना जा.